27 जूनले सलोना गावात एक माता मृत्यू प्रकरण घडलं. सोनी धोत्रे नावाची एक बाई होती, तिचं बाळंतपणाच्या दरम्यान ती बिचारी मयत झाली. त्यासाठी या ठिकाणचे काही सामाजिक कार्यकर्ते सलोन्याच्या या ठिकाणी एका ठिकाणी तितंबा चालू आहे, प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, पोलीस कर्मचारी नेमके आले आहेत. तर हे माता मृत्यू प्रकरण नेमकं झालं काय ज्यानं याचा या ठिकाणी मोठी चर्चा झाला, नेमका याच्यावर काय तथ्य निघते ते आपण पाहणार आहोत. सर पर्सनली वो नहीं है, आप जो बोल रहे ना एकदा म्हटलं होतं मी 25 तारखेला सोनोग्राफी करा, त्यांचा रिपोर्ट आम्हाला दाखवा. तर 9 महिन्याचा आमच्याकडे रिपोर्ट नाही पाहिजे, खोटा बोलून राहिला. बोलून राहिली 2 पैकी एकच प्रश्न आमचं ते विचारत आहे फक्त झाली आहे त्याच्यामध्ये रिपोर्ट कार्ड आहे म्हणल्या ते रिपोर्ट कार्ड मॅडम गवर्नमेंट अपने मान्यता की अधिकार के नियम से उसकी जो गर्भवती माता रहती है उसको 3 महीने में एक सोनोग्राफ निकाला जाता, 7वें महीने में एक निकाला जाता, 9वें महीने में एक निकाला जाता. बाकी ये नहीं नहीं जो सर दो सोनोग्राफ गवर्नमेंट के से बराबर है सर. बाकी जो भी नियम रहते उसके बीपी शुगर ये कैसे जब भी उसकी डिलीवरी को अगर 1 महीना 15 दिन ये रहते वो समय में ये जो NM वगैरह है इनका काम है चेक करना, ये चीजें करना चाहिए ना. सीजर तो रक्त बॉडी जी होती थी, बॉडी जी होती थी ऑब्जर्वेशन नुसार बॉडी थंड पडलेली होती, त्यावेळेला पिवळी पडली होती बॉडी. डॉक्टरनी 15-30 वेळा म्हणजे किती वेळा टोचलं, पायाने टोचलं, पायातून रक्त काढलं, ते रक्त सुद्धा त्यांना निघालेलं नाही. सकोन पासून ज्या माणसानं या ठिकाणी हा तितंबा केला, शुभम दादा आहे चव्हाण. शुभम दादा काय राजू तुम्ही इतक्या वरचे साहेब आले, निराश सुचूच दिलं नाही ना बा, तर करोड रुपये देत ना मेळघाटात आरोग्याच्या व्यवस्थेला सुधारणा होऊन राहिली ना, तरी तुम्ही नेमकं तुम्हाला काय आजच्या जो तुम्ही तितंबा केला याच्यातून काय नेमकं दर्शवायचं आहे. जितकंही गव्हर्नमेंट आपल्या मेळघाटावरती खर्च करते आरोग्यामध्ये त्या सगळ्या बाबी खर्च तर होऊन राहिले आहेत, पण इथले जे स्टाफ आहेत स्टाफ उपलब्ध राहत नाही प्रत्येक याच्यामध्ये. इथे सगळ्या गोष्टी रेफर सिस्टीममध्ये चालू आहे. लोकमतने जे स्टिंग ऑपरेशन केलं होतं त्याच्यामध्ये पण त्यांनी सांगितलं होतं की इथे रेफर सिस्टीम चालू आहे. अजूनही इथल्या ज्या माता मृत्यू आहेत जे की अतिशय गंभीर बाब आहे, माता मृत्यू होणं अतिशय वाईट घटना आहे आपल्या मेळघाटसाठी आणि तमाम महाराष्ट्रासाठी सुद्धा एक वाईट घटना आहे. तर बालमृत्यू माता मृत्यू हे अतिशय सेन्सिटिव्ह असल्यावरती प्रत्येक परिवारामध्ये ज्या युवक तरुण तरुणदा युवक जिथे राहतात त्यांच्या त्यांची आई बहीण जर का या प्रोसेस मधून गुजरात जात असेल तर या गोष्टी अतिशय दुर्दैवाच्या आहेत. त्यामुळे मला जे निवेदन प्राप्त झालं होतं भारत धोते या सलोनाच्या एकाकडनं पतीकडनं की या गोष्टीवरती तुम्ही माझी नॉर्मल बायको होती जे की व्यवस्थित तंदुरुस्त होती आता ती गेल्यानंतर परत मरून त्यांनी पाठवली आम्हाला, याबाबतीत ती गंभीर होती तर रडत रडत त्यांनी मला निवेदन दिलं म्हणून आपण त्या 4-5 मागण्या घेऊन इथे बसलो होतो आंदोलनाला की याचं म्हणजे नेमकं काय आहे हे जिल्हा प्रशासनाने याच्यामध्ये तत्काळ चौकशी करावी, सखोल चौकशी करावी आणि काय असेल ते आम्हाला परत सांगावे. म्हणजे आमचं ते बरं मले सांगा, तुम्ही इतक्या वेळच्या साहेबासोबत बोलले, तुमच्या अशा खास मागण्या कोणत्या आहेत किंवा कोणत्या मागणीच्या आधारे तुम्ही चौकशीची मागणी करत आहे. आमच्या खास मागण्या होत्या की त्यांचं जे विसरा रिपोर्ट जो आहे हा विसरा रिपोर्ट आम्हाला द्यायला पाहिजे आणि PM रिपोर्ट जो अजूनपर्यंत त्यांनी दिलेला नव्हता आम्हाला संबंधित प्रशासनाने तर तो आम्हाला द्यायला पाहिजेत. रक्तपरीक्षण आणि युरिन परीक्षण जे आहे ते सुद्धा आम्हाला त्यांनी द्यायला पाहिजेत असं आमची मागणी होती एकूणच. आणि या सगळ्या याच्यामधनं आम्हाला निष्पन्न हेच काढायचं की नेमकं मृत्यू कशामुळे झाला ही एक बाब आम्हाला कळली की म्हणजे ते त्याच्यातलं एक सोल्युशन निघेल यासाठी आम्ही हा मागण्या घेऊन बसलेलो होतो चर्चा करत. तर माझ्यासोबत या ठिकाणचे आणखीन एक सामाजिक कार्यकर्ते संजूभाऊ आहेत. संजूभाऊ मेळघाटातला विषय जर केला राजू आपण आरोग्य शिक्षण कृषी रोजगार राजू तितंबा तितंबा आहे ना, आता कसं आहे माता मृत्यू आणि कुपोषणासारख्या गोष्टीवर जर करोड रुपये खर्च करून जर त्यातून काही साध्य होत नसेल तर एकनाथ धरण धाराभर शिंदेचाच कार्यक्रम लागला हा तर मग
सिस्टम म्हणजे भाऊ इथं कसं आहे माहितीये काय, बस इथं पेशंट गेला पीएससी ला पेशंट गेला की रेफर इथून पीएससी रेफर केला अचलपूर अमरावती, आमचा पेशंट तसंही मरून जातो तिथपर्यंत पोहोचतही नाही. आता हे पेशंटची तब्येत एकदम बरी होती, त्यांना सिझर झाला म्हणे सकाळी म्हणे नाही म्हणे गेली म्हणे तिथं काही नाही. इथं हे डॉक्टर लोक चांगले आहे पण हे बाकीचे ते जे स्टाफ आहे कर्मचारी इथं गावात काही राहत नाही, कोणी ते सेवाही देत नाही ना काही नाही, मस्त अमरावतीवरून अपडाऊन करतात बाकी लोक. काही आरोग्यावर काही लक्ष आहे नाही, पैसा येते फक्त पेमेंट उचलतात 1.5-2 लाख रुपये घरी खाऊन मस्त आराम करतात एसी मध्ये आणि आमचे लोक मरतात इकडे. तर माझ्यासोबत तालुका आरोग्य अधिकारी पिंपळकर सर आहेत. सर लय वेळची चर्चा झाली बघा, आता काय निघालं सोल्युशन याच्यावर सांगा ना सर मला. सोल्युशन म्हणजे जे आपल्यापर्यंत आपल्याजवळ जे डॉक्युमेंट्स वगैरे जे आहेत जे आपल्याजवळ रिपोर्ट वगैरे आहेत ते त्यांना आपण प्रोव्हाइड करून राहिलो. कसं असते कोणची डिलिव्हरी म्हणलं एक पुनर्जन्मच असते, नॉर्मल डिलिव्हरी जरी झाली तर ती सुद्धा एक पुनर्जन्मच आहे. कधी कधी काय होते की एखादा छोटासा कण जो आहे तो समजा जर रक्ताच्या मार्फत छातीमध्ये गेला तर अनफॉर्च्युनेटली निमोनिया होऊ शकते किंवा हे त्यामध्ये मातेचं डेथ पण होऊ शकते. तर काही काही गोष्टी ह्या या सीझरमुळेच झाल्या किंवा याच्यामुळेच झाल्या अशा नाहीये, तर नॉर्मल डिलिव्हरी मध्ये सुद्धा असं ऍक्सिडेंट किंवा हे असं होऊ शकते. तर आपला पीएम रिपोर्ट वगैरे त्यांना उद्या मिळून जाईल आणि आपल्या रिपोर्ट जे आहेत त्या आज